नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नवरात्र सुरू आहे त्यासाठी झटपट हेल्दी असा रताळ्याचा कीज कसा करायचा ते आपण बघणार आहोत मस्त आंबट गोड तिखट असा चटपटीत रताळ्याचा कीज बनतो तर तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका फक्त दहा ते पंधरा मिनटात हा रताळ्याचा कीज तयार होतो चला तर बघूया कसा बनवायचा मी इथे रताळी घेतलेली आहेत मी अर्धा तास पाण्यामध्ये ही भिजत ठेवली होती आणि वरील सगळी माती निघून जाण्यासाठी मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ ही धुवून घेतलेली आहेत आपण आता याच्यावरची सगळी सालं काढून घेऊया रताळीची सालं काढताना एक लक्ष द्यावं लागतं की बरीच बऱ्याच वेळा रताळी खूप अशी किडकी असतात आणि आतमध्ये ती काळपट वगैरे झालेली असतात म्हणून प्रत्येक वेळामध्ये मध्ये काप करून ती रताळी बघावी लागतात बघू शकता मी सगळ्या रताळ्याची इथं सालं काढून घेतलेली आहेत आता मी हे जाडसर किचणीने किसून घेते दाताच्या किचणीवरती मी याचा जाडसर असा किस तयार करून घेतलेला आहे रताळ्याचा किस आपल्याला हा पाण्यामध्येच ठेवायचा आहे जेणेकरून हे काळे पडू नयेत म्हणून उरलेलं मी साहित्य तुम्हाला सांगते शेंगदाणे घेतलेले आहेत कोथिंबीर आणि लिंबू घेतलेला आहे तूप घेतलेलं आहे खोलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत जिरे घेतलेले आहेत साखर घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे मी इथं गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवलेला आहे आता मी याच्यामध्ये दोन चमचे तूप घालते आहे आपलं तर तूप हे गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे तळून घेऊया आपल्याला हे सोनेरी अगदी क्रिस्पी होईपर्यंत चांगले त परतून घ्यायचे आहेत बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही सर्च करायला अगदी विसरू नका रोज जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल आणि नवीन नवीन माझे येणारे व्हिडिओ याचेही ये नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील रोज एकदा तरी तुम्हाला शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही सर्च करायचे आहे आणि जर तुम्ही सबस्क्राईब अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब पण करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला अगदी विसरू नका त्यामुळे माझे नवीन जे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येतील प्रकारे आपण अगदी सोनेरी रंगावरती शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता मी हे काढून घेते मी तर तुपामध्ये एक चमचा जिरे घालते जिरे आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत जिरे अगदी फुलाला पाहिजेत म्हणजे त्याचा खमंग असा वास या किसाला लागतो आणि दाताखाली जिरे आले की छान लागतात यानंतर आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालणार आहे हिरव्या मिरच्या पण आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत बऱ्याच ठिकाणी जिरे उपासाला चालतात काही ठिकाणी उपासाला जिरे चालत नाहीत आपल्याकडे चालत असेल तर आपण घालायचे त्यानंतर याच्यामध्ये मी रताळ्याचा कीस घालते रताळ्याच्या किसमधलं सगळं पाणी आपल्याला नितळून काढून टाकायचं आहे आणि घट्ट पिळून असा हा रताळ्याचा कीस याच्यामध्ये घालायचा आहे तुम्ही पाहू शकता आपण पाण्यामध्ये ठेवल्यामुळे आपल्या रताळ्याचा कीस अगदी पांढरा शुभ्र असा आहे त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या रेसिपींचे साहित्य डिटेलमध्ये दिलेलं असतं व इतर माझ्या रेसिपींची पण लिंक दिलेली असते त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया पाच ते सात मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी वाफ आलेली आहे आणि ही रताळीचे कीस अगदी मऊ झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालूया आता याच्यामध्ये सेंदवचं मीठ घालती आहे आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचा साखर घालती आहे त्यानंतर ज्यामध्ये अर्धा लिंबू पिळते आहे आपल्याला इथं अर्धा लिंबू पिळायचा आहे लिंबामुळे आंबट अशी चव येते आणि साखर घातल्यामुळे आंबट आणि गोड अशी चव खूप छान अप्रतिम लागते त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी उपवासांच्या पदार्थांची लिंक दिलेली आहे उपासाची चटणी शेंगदाण्याचा कूट शाबुदाण्याची खिचडी अशा पदार्थांची मी लिंक दिलेली आहे तुम्ही नक्की ती चेक करा त्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालतोय आणि आपण तळलेले शेंगदाणे याच्यामध्ये ॲड करूया अर्धे मी इथे घालते आहे वरती गार्निशिंगसाठी थोडेसे ठेवलेले आहेत त्यानंतर आपण हे सगळं मिक्स व्यवस्थित करून घेऊया आपला हा रताळ्याचा किस तयार झालेला आहे आपण हे सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया उपास असो किंवा नसो आदल्यामधल्या वेळेला आपण हा कधीही पदार्थ करू शकतो नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे आता आपण याच्यावरती तळलेले शेंगदाणे घालूया खोबरं आणि कोथिंबीर घालूया तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक करा शेअर करा कमेंट करून तुमचा अभिप्राय मला कळवा आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन नक्की येतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद